करण्यासाठी एक भगवंतांच्या समोर यायचं आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल. हॅलो. शिवशक्ती कला क्रीडा मंडळ माझगाव खोदवाडा आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व सातवे या स्पर्धेचा आताच अंतिम सामना झाला होता. तो आर्यन बॉईज विरुद्ध हेळेकर स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान झाला होता. आणि या सामन्यामध्ये आर्यन बॉईज संघाने हेळेकर स्पोर्ट्स संघावर विजय मिळवत या स्पर्धेचा विजेता ठरलाय. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आम्हाला मान्यवर म्हणून लाभलेत ते आपल्या गावचे उपसरपंच श्री संतोष वेजरे, माजी उपसरपंच संजय कांसे, आमच्या समाजाचे प्रमुख श्री आर के सावंत सर, आपल्या माझगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री चौरे सर, माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, आपल्या गावचे समाजसेवक संजय माझगावकर, तसेच चराठा गावचे एक समाजसेवक आणि युवक व्यावसायिक राजू कुबोल, तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील विनोद जाधव आणि आमच्या गाव वाड्यातील ज्येष्ठ नागरिक विनायक सावंत, सोमेश्वर सावंत, मंगेश सावंत आणि अनंत सावंत, या सर्वांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती करतोय. आमचे या मंडळाचे अध्यक्ष राकेश नार्वेकर यांना सर्वप्रथम स्वागत करतील. आपल्या गावचे उपसरपंच संतोष वेजरे यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. त्यानंतर आपल्या शाळेचे माझगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक चौरे सर यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय. त्यानंतर आमच्या समाजाचे समाजप्रमुख आर के सावंत सर यांचं स्वागत होईल. त्यानंतर माजी उपसरपंच संजय कांसे यांचं स्वागत. त्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य बाबू उर्फ श्रीकृष्ण सावंत यांचं स्वागत. त्यानंतर संजय माझगावकर यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय. त्यानंतर अनंत सावंत यांचं स्वागत करावं. त्यानंतर मंगेश सावंत, त्यानंतर राजीव कुबल यांचं स्वागत करावं. त्यानंतर आमच्या गावचे पोलीस पाटील विनोद जाधव यांचंही स्वागत. या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यातील सामनावीर म्हणून चषक ज्यांनी पुरस्कृत केले होते ते विनायक सावंत यांचं स्वागत करावं. यानंतर सोमेश्वर सावंत यांचं स्वागत करावं अशी विनंती करतोय. त्यानंतर चौरे सरांना मी विनंती करतोय, त्यांनी आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंसाठी अयोग्य मार्गदर्शन कर. आज या ठिकाणी शिवशक्ती कला क्रीडा मंडळ खोतवाडा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जे आयोजित केलं होतं पर्व सातव या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेले जे खेळाडू आहेत त्या सर्वांच मी खूप सुंदर असं
खेळाचं प्रदर्शन दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर हे जे सातवं पर्व आहे मी प्रत्येक वर्षी उपस्थित असतो, मी याही वर्षी आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याच गावातील सगळे जे तरुण खेळाडू आहेत खूप सुंदर असं खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत. प्रत्येकामध्ये खूप क्वालिटी आहे. जे तरुण वर्ग आहे आपल्या प्रेक्षकांचंही मनोरंजन करतात आणि असंच पुढच्याही वर्षी सामने भरवावेत आणि मी मंडळाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पंचायत माजी पंचायत समिती सदस्य बाबू सामने यांना मी विनंती करतोय. शिवशक्ती कला क्रीडा मंडळ खोदवाडा यांनी या ज्या टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्या आजचा दुसरा दिवस. या दिवसामध्ये शेवटचा अंतिम सामना झालाय. रोमांचर्चकाचा सामना उत्तुंग स्कोर उभा केला होता संघाने, आर्यन संघाने, आणि त्यांनी विजयश्री खेचून आणली. आणि एवढ्या मोठ्या हुंदा सुद्धा सर्व खेळाडूंनी आपलं क्रीडा प्रदर्शन दाखवलंय. सर्व रसिक प्रेक्षकांचं त्यांनी येथे समाधान केलेलं आहे. आणि आता या ठिकाणी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू होत आहे. तर या पुढे सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा या मंडळाने अशाच चांगलं भरगच्च असं आयोजन करावं असं मी त्यांना सांगतो आणि या क्रिकेट स्पर्धांना शुभेच्छा देतो. आणि इथे स्थापतो जय जय महाराष्ट्र. यानंतर आरके सरांना मी विनंती करतोय, त्यांनी आपलं मार्गदर्शन करा. शिवशक्ती कला क्रीडा मंडळ माझगाव खोदवाडा यांनी या ठिकाणी सलग सातव्या वर्षी ही प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेमध्ये या सर्व संघांनी भाग घेतला आणि त्यामुळेच या स्पर्धा यशस्वी झालेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्व संघांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे शिवशक्ती कला क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि लहान मोठ्या सर्व कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या मंडळाला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय जय महाराष्ट्र. यानंतर संजय कांचे यांना मी विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करावं. शिवशक्ती प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम 32 दिवसां कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय संतोष वेसे, माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, आरके सावंत सर व सर्व मान्यवर, खरोखर खेळीमेच्या वातावरणात गेले 2 दिवस झगझगत्या उन्हात का होईना प्रत्येक खेळाडूंनी आपला खेळ या ठिकाणी दाखवून अंतिम फेरी जे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध उभे झाले त्यात आयन बाईक संघ विजेचे पद पस्तावलं आणि हेकर संघाने सुद्धा आपली चमक दाखवली. अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यास त्यांचा गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी या स्पर्धेत अंतिम फेरीत मान पस्तावला होता. तरीही सर्व संघांनी या ठिकाणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक खेळाडूंनी जे योगदान दिलं असंच योगदान आपल्या या सर्व खेळाडूंनी प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला देऊन जी मोलाची कामगिरी केली आहे त्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आणि या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत सभासद आहेत त्यांनी गेले 8 दिवस जे स्पर्धा यशस्वी करण्याची मेहनत घेतली त्या सर्व पदाधिकारी व सभासद मंडळाचे अभिनंदन करतो. या पुढे सुद्धा अशाच पद्धतीने माझगाव जे क्रिकेटचं पर्व सुरू आहे ते अबाधित राहो आणि ही परंपरा खंडित न हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून या पुढे सुद्धा अशा स्पर्धा कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझगाव गावाचं नाव संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात कारण माझगाव सारख्या क्रिकेट स्पर्धा कुठेही होत नाही या पुढे सुद्धा अशा स्पर्धा होणार नाहीत याची मला ग्वाही आहे देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर सन्मान चिन्ह देऊन गौरव होतोय. यामध्ये या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभले होते ते गोट्या कारुडेकर यांना मी विनंती करतोय, कृपया त्यांनी इथे यायचं आहे. आणि हा सन्मान देतील संजय कांचे यांना मी विनंती करतोय, त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करायचा आहे. Thank you.
यानंतर आमचे दुसरे पंच बिट्टू परब यांना विनंती करते माफ करा शंकर परब यांना मी विनंती करते आणि त्यांचा सन्मान संजय माजगावकर यांनी करावा अशी विनंती करते यानंतर या स्पर्धेसाठी कमेंटेटर म्हणून लाभले होते सिद्धेश परब यांना मी विनंती करतो राजू कपूर यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे यानंतर साहिल खोबरेकर यांना मी विनंती करतोय त्यांचा सन्मान करतील आनंद सावन यांना मी विनंती करतोय त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा यानंतर दीप आरंदेकर यांना मी विनंती करतोय आणि हा सत्कार सन्मान करण्याची विनंती मी मंगेश सावंत यांना करतोय यानंतर आपल्या गावचा सुपुत्र एक बुलंद आवाज याचा आज बड्डे असं बड्डे भाव निलेश गाड याची याला विनंती करतो आणि याचा सत्कार उपसरपंच संतोष होते यांनी करावा अशी विनंती करते यानंतर या स्पर्धेतील सहभागी संघ मालक किरण स्पोर्ट संघाचे संघमालक गोटा पंडित यांना विनंती करतोय त्यांनी कृपया येऊन आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे आणि हे सन्मान चिन्ह देण्याची मी विनंती करतोय चौरसर यांना विनंती करतोय गोटा पंडित नसेल तर त्याचा प्रतिनिधी म्हणून कोण असेल तर त्यांनी येऊन स्वीकारलं तरी चालेल त्यानंतर शिवछत्रपती संघाचे संघमालक अमित राणे यांना मी विनंती करतोय कृपया त्यांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे आणि बाबू सावंत यांना मी विनंती करतोय त्यांनी हे सन्मान चिन्ह द्यायचं आहे यानंतर राजनेता निराळे संघाचे संघमालक प्रवीण सानव त्यांच्या तर्फे प्रतिनिधी शेखर सावंत आणि मी विनोद जाधव यांना विनंती करतोय कृपया त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे यानंतर मल्हार इंडियन्स संघाचे संघमालक गौरव सावंत यांना मी विनंती करतोय आणि हा सन्मान करण्याची विनंती करतोय सोमेश्वर सावंत यांनी पुढे यायचं आहे कृपया यानंतर चिपटवड स्टार संघाचा संघमालक अशोक चौगुळे कुठे असेल तर त्याने आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे किंवा त्यांच्यातर्फे प्रतिनिधी कोण असेल तर त्याने सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे चिपटवड स्टार संघाचा संघमालक अशोक चौगुळे
सांगायला विनंती करतोय कृपया त्यांनी हे सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर सावतर फॉलोअर संघाचे संघपालक मंगेश राठवड कुठे असतील तर त्याने सन्मान चिन्ह घ्यायचं आहे किंवा त्यांचा प्रतिनिधी कोणी असेल तर त्याने ते घ्यायचं आहे. राजीव कुपाल यांना विनंती करतोय त्यांनी हे सन्मान चिन्ह द्यायचं आहे. यानंतर आर्यन भाऊ संघाचे संघपालक सवेश नाटेकर रुपेश राहुल यांना मी विनंती करतोय कृपया त्यांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. आणि हे सन्मान चिन्ह देण्याची मी आर के सावंत सरांना विनंती करतो. यानंतर हेलिकॉप्टर स्पोर्ट्स संघाचे संघपालक महादेव भुपकर आणि चंद्रकांत भुपकर यांच्यापैकी येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. आणि हे मी विनंती करतोय चौरे सरांना विनंती करतोय. यानंतर या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे मी वळतोय. या अंतिम सामन्यामध्ये वैयक्तिक पारितोषिके प्रेक्षकांमधून ठेवण्यात आली होती. त्यामध्ये राजीव कुपर यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मिहीर निगरेच्या विकेटसाठी रुपेश नाटेकर यांनी बक्षीस ठेवलं होतं. त्याच्याही मानकरी ठरत आहेत. सर्वप्रथम मिहीर निगरेच्या विकेटसाठी हरीश चौगुले याला मी विनंती करतोय. रुपेश नाटेकर यांना मी विनंती करतोय कृपया त्यांनी हे बक्षीस त्यांना प्रदान करायचं आहे. रुपेश नाटेकर यांनी मेहरू नेपलेच्या पहिल्या षटकात विकेट काढल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे हे पारितोषिक जाते हरीश चौगुले याला. त्यानंतर अंतिम सामन्यातील प्रत्येक षटकारासाठी राजीव गुगल यांनी बक्षीस ठेवलं होतं. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये बक्षीस ठेवलं होतं. आणि या बक्षिसाचे एकूण 5 खेळाडू मानकरी ठरत आहेत. त्यामध्ये संतोष मांद्रेकर याने 6 षटकार टिकवून 1200 रुपयाचे पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत. संतोष मांद्रेकर याला मी विनंती करतोय कृपया त्यांनी या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. तसंच या संतोष मांद्रेकरच्या खेळीसाठी आर के सावंत सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तेही राजीव कुपाल यांना विनंती करतोय कृपया त्यांनी हे पारितोषिक द्यायचं आहे. त्यानंतर राजा शेटकर याचे 2 षटकार तो 400 रुपयाचा मानकरी ठरतोय 2 षटकारांसाठी. त्यानंतर वैभव माडकोलकर एका षटकारासाठी 200 रुपयाचा मानकरी ठरतोय. तसेच त्यानंतर संदेश सावंत 2 षटकारांसाठी 400 रुपयाचा मानकरी ठरतोय. आणि रोहन माडकोलकर एका षटकारासाठी 200 रुपयाचा मानकरी ठरतोय. हॅलो. यानंतर या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सामनावीर ज्याने या स्पर्धेचं पहिलं महिला अर्धशतक झळकावलं होतं असा संतोष मांद्रेकर याची निवड करण्यात येते. आणि अंतिम सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार उपसरपंच संतोष विधे यांना देण्याची विनंती करतोय.
त्यानंतर या स्पर्धेतील उद्योन्मुख खेळाडू म्हणून निवड करण्यात येते ती वैभव माडखोलकर यांची. कृपया त्याने येऊन इथे बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे आणि हे बक्षीस देण्याची विनंती करतोय बाबू सावन यांना. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जिशान शहा याची निवड करण्यात येते आणि हे बक्षीस वितरण करण्याची विनंती करतो राजू गोपाल यांनी हे बक्षीस द्यायचं आहे. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक विक्रम जाधव याची निवड करण्यात येते आणि हे आनंद सावन यांना मी विनंती करते कृपया त्यांनी हे बक्षीस द्यायचं आहे. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संतोष माडगुळकर याची निवड करण्यात येते आणि या बक्षिसाचा माफ करा संतोष मांद्रेकर याची निवड करण्यात येते आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय आणि हे आर के सावंत सरांना विनंती करतोय कृपया त्यांनी या बक्षीस द्यायचं आहे. आणि हे बक्षीस देण्याची विनंती करतोय मग विनोद जाधव यांना मी विनंती करतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट कर्णधार म्हणून विजेता संघ आर्यन बॉईज संघ कर्णधार अखिलेश कांचे याची निवड करण्यात येते आणि हे बक्षीस देण्याची मी विनंती करतोय बाळा वेद्रे यांना विनंती करतोय. आणि या स्पर्धेतील मालिकावीर सर्व सामन्यामधून मालिकावीर म्हणून निवड करण्यात येते ते पुन्हा एकदा आर्यन भाईचा धडाकेदार फलंदाज संतोष मांद्रेकर याची निवड करण्यात येते आणि संजय तांसे यांना विनंती संजय बांसगावकर यांना विनंती करतोय कृपया त्यांनी हे बक्षीस द्यायचं आहे. शिवशक्ती प्रीमियर लीग ज्याचं युट्यूबच्या माध्यमातून ज्याने प्रक्षेपण केलंय ते गौरव जाधव यांचा गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्याची विनंती करतोय सोमेश्वर सावंत यांना विनंती करतोय गौरव सावंत.
आया नारे माफ करा श्री डॉक्टर कैलास होसी भाई जाधव यांच्या स्मरणार्थ गौरव जाधव यांनी पुरस्कृत केला होता. यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा वानखेडे ठरतोय राजनंदने राज संघ. संघाचे कर्णधार आणि खेळाडूंना विनंती करतोय कृपया त्यांनी या चषकाचा स्वीकार करायचा आहे. मान्यवरांना विनंती करतोय कृपया त्यांनी हा चषक त्यांना प्रदान करायचा आहे.